आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अरविंद सावंत जे केंद्रात मंत्री आहेत हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एक महत्त्वाची अट शिवसेनेला आहे, ती म्हणजे त्यांनी एनडीएतून बाहेर पडावं. मोदी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर दबाव आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, शिवसेनेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दबाव वाढतो आहे तो म्हणजे मोदी सरकारमधून आणि विशेषतः एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी, काय अधिक माहिती आहे? सुरू केली जाणार नाही अशा प्रकारचं एक दबावाचं राजकारण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून खास करून सुरू केलं जाणार आहे. त्यामुळं कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे जे आहेत ते या संदर्भातला आदेश केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना देतील आणि ते तत्काळ राजीनामा देण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळं जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायचं झालं तर केंद्रातल्या सत्तेवर शिवसेनेला पाणी सोडावं लागणार आहे. दोन्ही दरडावर पाय ठेवून अशा प्रकारचं राजकारण करता येणार नसल्याचं त्यामुळं यातून स्पष्ट होतंय. आणि यापूर्वी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हे सांगितलं गेलं होतं की जर तुम्हाला सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत यायचं असेल तर केंद्रातली सत्ता पहिल्यांदा सोडावी लागेल आणि त्यामुळे आता हालचाली जे आहेत ते वेगवान होताना दिसून येत आहेत. पण कृष्णात, शिवसेना यासाठी अनुकूल आहे का? अनुकूल असल्याशिवाय पर्याय नाही, कारण महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य जर ताब्यात घ्यायचं असेल, मुख्यमंत्रीपद हवं असेल, बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एका केंद्रीय मंत्रिपदासाठी मुख्यमंत्रीपद सोडणार अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो शिवसेनेला घ्यावा लागेल. कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद आणि राज्यातली सत्ता महत्त्वाची आहे केंद्रातल्या एका मंत्रिपदापेक्षा, आणि केंद्रातून एका मंत्रिपदा जे मिळालेलं आहे ते पण फार मोठं महत्त्वाचं खातं असं नाही आहे. अवजड उद्योग मंत्री आहे आणि केंद्रात तितकंच सत्तेत वाटा देखील जास्त मिळालं नाही आहे. नक्कीच शिवसेना या संदर्भात जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शेवटच्या टप्प्यात बोलणी आली तर शेवटच्या टप्प्यात केंद्रातलं सत्तेवर लात मारून शिवसेना या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकार्यानं राज्यात सत्ता स्थापन करू शकतो, परंतु त्याच्या अगोदरच मात्र केंद्रातल्या एनडीएमधून ते बाहेर पडू शकतात. मग ही जर अशी जर हालचाल करायची झाली, जर हे पाऊल उचलायचं झालं तर साधारणपणे शिवसेना आपल्या नेत्याला किंवा आपल्या मंत्र्याला कधीपर्यंत राजीनामा द्यायला सांगू शकते, कधी ही घडामोड घडू शकते? आज रात्रीमध्येच ही घडामोड जास्तीत जास्त घडण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत वाट पाहिली जाईल, कारण उद्या रात्रीपर्यंतची वेळ जी आहे ती राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली आहे. कदाचित शिवसेनेचे नेते मंडळ ही राज्यपालांना भेटून अधिकची वेळ मागून घेऊ शकतात तत्पूर्वी, कारण काँग्रेसचे सर्व जे आमदार आहेत ते जयपूरला आहेत, त्यामुळं एक दोन दिवसाची आणखी ज्यादा वेळ मागून घेऊ शकतात. परंतु या अगोदर शिवसेना जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीचा विश्वास संपादन करण्यासाठी केंद्रातलं मंत्रिपद सोडू शकतं आणि केंद्रातल्या एनडीए सरकारमधून जे गेल्या अनेक वर्षांपासून एनडीए सरकारचा भाग असलेली शिवसेना तिथून बाहेर पडू शकते आणि एक नवीन समीकरण राज्याच्या राजकारणामध्ये येऊ घालते. जर शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि जर अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे राज्यामध्ये शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होणार की पुन्हा एकदा फक्त बाहेरून पाठिंबा देणार? नेमकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चमंडक नेमकं काय आहे? सुरुवातीला असं समजलं जात होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोनच पक्ष सरकार स्थापन करतील आणि काँग्रेस हे बाहेरून पाठिंबा देईल, कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये शिवसेनेच्या सोबत सत्तेमध्ये सामील होणं काँग्रेसला तसं धोक्याचं ठरू शकतं. परंतु आता काँग्रेस आमदारांचं देखील मत आहे, जर सत्तेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना असेल तर राष्ट्रवादी वाढण्यास मदत होईल आणि शिवसेना काँग्रेस पक्षाला त्याचा हानी पोहोचू शकते. त्यामुळे तिन्ही पक्ष हे जे आहेत ते सत्तेमध्ये सामील होऊन राष्ट्रवादीसोबत काँग्रेस देखील सत्तेमध्ये सामील झाल्यास त्याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल. त्याचबरोबर जे गेल्या 5 वर्षापासून जी मुस्कटदाबी झालेली आहे काँग्रेसची आणि काँग्रेसमध्ये जी सध्याची अवस्था राज्यामध्ये निर्माण झालेली आहे, कमकुवतपणा आलेला आहे, त्याला आणखी ताकद देण्यासाठी सत्तेमध्ये सामील होऊ शकते अशा प्रकारचे एक नवीन सूत्र या ठिकाणी सध्या येऊ घालते की काय अशी शंका उपस्थित होते.
धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.